नमस्कार मित्रांनो, तर मागच्या भागात आपण बघितलं की गंगा शास्त्री यांना महाराजांवर विषप्रयोग झाला आहे अशी शंका येते, त्यामुळे गंगा शास्त्री हे शेवटचा उपाय म्हणून सुवर्ण आणि मौक्तिक यांची मात्रा महाराजांना सुरू करतात। यानंतर काय घडतं हे आपण या भागामध्ये पाहूया। महालात शांतता पसरली होती, समयीचा मंद प्रकाश महालात रेंगाळला होता, रात्र वाढत होती पण राजांना झोप येत नव्हती। वाढत्या तापाची जाणीव राजांना होत होती, डोळे जळावले होते, अंग शहारत होते, मनाची बेचैनी सारखी वाढत होती। झोप येईल तर फार बरे होईल असे राजांना वाटत होते। स्वप्न पाहायचं झालं तर माणसाला झोपावंच लागतं, मग स्वप्नाळू जीवाला झोपेची भीती का वाटावी। तसं पाहिलं तर प्रत्येक माणूस आणि त्याचं आयुष्य म्हणजे अनेक स्वप्नांमागे केलेली धावपळच नाही का। श्रींचं राज्य उभारण्याचं आमचं स्वप्न, ते स्वप्न साकार झालेलं पाहण्यासाठी केलेली 50 वर्षांची धावपळ, अहोरात्र केलेलं चिंतन। स्वप्नाचा भोग एकाकी असतो असं म्हणतात, पण या जागतेपणी पाहिलेल्या स्वप्नासाठी किती जीवांची जखडण केली। एकच दिव्य स्वप्न किती लोकांनी पाहिलं, याच्या पाठीमागे लागून आम्हाला प्राणांहून प्रिय असणारे अनेक मोहरे राग लोभाच्या मर्यादा ओलांडून सामान्य विजयासाठी खर्ची घालावे लागले। तानाजीपेक्षा का आम्हाला कोंढाणा प्रिय होता। जे हरवलं ते परत केव्हाच आपल्या हाती लागलं नाही, आणि इच्छित ते मात्र नेमकं फार दूर गेलं। यालाच तर स्वप्न म्हणत नाहीत ना। वयाच्या अवघ्या 15व्या वर्षात आम्ही स्वराज्याचं तोरण बांधलं। परदास्यातून या भूमीची सुटका व्हावी, या भूमीवर खऱ्या खुऱ्या अर्थानं श्रींचं राज्य नांदावं या श्रद्धेनं आम्ही चालत राहिलो। स्वप्न मोठं होतं पण ते साकार करण्यासाठी हाती काय होतं। एका श्रद्धेच्या आधारावर आम्ही बेगुमानपणे पावले टाकीत होतो। विजयानगर दौलताबादेची वैभव संपन्न शक्तिशाली साम्राज्य मोगली आक्रमणापुढं कशी गोलमडली, त्यांची वाताहत कशी झाली हे आम्हाला माहीत नव्हतं का। आदिलशाहीच्या सामान्य रोषांनाही थोरल्या महाराज साहेबांची पुण्याची जहागीर कशी बेचिराख होते हेही आम्ही पाहिलं होतं। दादोजींनी आम्हाला पदोपदी सावध केलं होतं, पण आमची मर्यादित शक्ती अमर्याद निष्ठा आम्हाला खेचतच राहिली। अनेक संकटांची धाड एका मागोमाग येत होती, आणि या स्वप्नानं पछाडलेले आम्हीच नव्हे आमच्यासारखे हजारो जीव येणाऱ्या संकटात आनंदानं जोहार करीत होते। स्वप्नाळू जीवाला जसं स्वप्न थांबवता येत नाही तशीच ही कहाणी झाली। एक दीर्घ निश्वास राजांनी सोडला, विचाराने अस्वस्थ बनलेले राजांनी कूस बदलली, पण विचारांचे मावळ गुणगुणतच राहिले। माणूस जाणून बुजून संकटांना सामोरं का जात असावा। बाजीप्रभू, प्रतापराव, तानाजी, मुरारबाजी या माणसांना आपलं मरण दिसलं नसेल का। निष्ठांचा हाच का अर्थ, निष्ठेचा परमोच्च बिंदू म्हणजेच का मृत्यूला आव्हान। या जीवांची जगण्याची इच्छा संपलेली असते का, मरणाची पूजा करण्यातच त्यांचं भान हरपतं का। तसं असेल तर ज्यांची जगण्याची इच्छा संपली आहे, जीवनाचं स्वारस्य नाहीसं झालेलं आहे, असे अनेक हताश दुबळे जीव या धरतीवर जागताना दिसतात, मग ते का जगतात। राजांनी परत कूस बदलली पण विचार बदलले नाहीत। मृत्यूची भीती हेच त्याचं एकुलते एक कारण। ज्यांना आपण कशासाठी जगतो याचं उत्तर सापडलेलं नाही ते मृत्यूच्याच भीतीनं जगणार हताश निराश जीव जे मनानं पराभूत झालेले आहेत ते कसलं बलिदान करणार। खचल्या जीवातून बलिदान उभं राहत नाही, ते प्रेम व्यथेतूनच उद्भवतं। मरणाला सामोरं जाण्याची शक्ती जीवनाच्या प्रेमातून उद्भवावी याचं मात्र आश्चर्य वाटतं। केवढी अमर्याद निष्ठा, अनेकांच्या वैयक्तिक निष्ठा आमच्यावर स्थिरावल्या होत्या, आमच्या हातून श्रींचं राज्य उभं राहिलं हीच ती श्रद्धा। ती जिवंत ठेवण्यासाठी बाजीप्रभूनं गोडखिंड लढवली, शिवानं आनंदानं आमचं रूप स्वीकारलं। निष्ठेला मान अपमान कळत नाही, जातपात समजत नाही, नाहीतर मुरारबाजी, तानाजी, पांगेरे यांनी ते आव्हान स्वीकारलं नसतं। पण आमच्या कार्यात आम्हाला निश्चित यश मिळेल याची खात्री त्यांना कुणी दिली होती। राजे त्या विचाराबरोबर स्वतःशीच हसले, त्या शंकेचे उत्तर सोपे होते, आत्मानुभवातूनच राजांनी ते जाणले होते। न कळत राजे त्या विचारात रमले। श्रद्धांना पुरावा लागत नसतो, तिथं नुसतं हरवणं असतं, आणि म्हणूनच श्रद्धेची ताकद अमर्याद असते
सागरासारखी। राजांच्या मनावर एक सुखावणारी लाट फुलली, पण त्या पाठोपाठ येणाऱ्या लाटा तेवढ्या सुखावह नव्हत्या। ना त्या थोपवण्याची ताकद त्यांच्या ठाई होती। श्रद्धा, केवढी प्रचंड ताकद या दोन अक्षरात सामावली आहे। लहान वय, ध्यानी आलं नाही, अपुरी सत्ता जाणवली नाही, आमच्या मनात नव्हे तर कुणाच्याच मनात याची शंका का आली नाही? शक्यता कशाची नव्हती? आजार होते, अपघात होते, दगा होता, रणांगण तर सदैव उभं ठाकलेलं। एक संकट सरत तो दुसरं संकट उभं। दर विजयाची किंमत एका श्रद्धावंताच्या प्राणांनी मोजावी लागे, पण जीवनाचा अपुरा पट सदैव जाणवे। विजयाचं काय, पण पराजयालाही मागे टाकणारी ही श्रद्धा। हे वेळं स्वप्न कशाचाही विचार न करता सदैव पुढं धावतच होतं। आमच्या वाढत्या सत्तेला पायबंद बसावा म्हणून विजापूर दरबारी थोरल्या महाराज साहेबांना बेड्या ठोकण्यात आल्या। त्यांचा जीव धोक्यात पडला। एक क्षण असा होता की सारा पट उजळला जातो की काय अशी भीती वाटली। त्यासाठी आम्हाला गड सोडावे लागले, पण हे करीत असता श्रद्धा मात्र अभंगच राहिली। एवढंच कशाला, पूर्ण पराजय होऊन प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेत जावं तसे आम्ही आग्र्याला गेलो। क्षणभर आम्ही खचलो, पण आणाजी, मोरोपंत, तानाजी, प्रतापराव किती नावं घ्यावीत, यापैकी कोणीच कसं खचलं नाही। पुरंदरच्या तहातून शिल्लक राहिलेलं राज्य सावरी ती मंडळी धीरानं उभी राहिली। हे राज्य बुडणार असं कुणालाच कसं वाटलं नाही। अनेक जय मिळाले, तसेच पराजयही स्वीकारावे लागले, पण कशानंच ती निष्ठा मात्र ढळली नाही। जय पराजय या दोहोंचं नातं किती जवळचं, अर्थ केवढा मर्यादित। आग्र्याला जेव्हा कैद झाली तेव्हा सारं संपल्याचा भास झाला। साऱ्या आशा क्षणभर का होईनात, पण नष्ट झाल्याचा भास झाला। आमच्या दुःखाला सीमा राहिल्या नाहीत। त्या झरणाऱ्या अश्रूतूनच आम्हाला विजयाची वाट दिसू लागली। आम्ही संकटातून सुटलो ते शहाणे होऊनच। सारा अहंकार नाहीसा झाला आणि बैरागी होऊन आम्ही स्वगृही परतलो। आम्हास आमच्या राज्याभिषेकाचा क्षण आठवतो। परमोच्च यशाचा असा तो एक क्षण भासला। आमच्या रूपानं शेकडो वर्षांनी हिंदूंच्या हाती परत आत्मबल सापडलेला तो क्षण, हजार वर्षात न घडलेला प्रसंग, आमचा वैदिक पद्धतीचा राज्याभिषेक, एक अलौकिक गोष्ट घडत होती। आमच्या राज्याभिषेकानं सक्त्यांच्या बादशाहीला आम्ही जाहीर आव्हान देत होतो। मग आलमगीराची जिद्द संपवल्याविना साऱ्यांनाच सार्थकता का वाटू लागली? सार्थकता, आमचा राज्याभिषेक झाला आणि आमचे जाणते प्रधानमंडळ एका क्षणात निर्धास्त बनले। आलेल्या यशातला हिस्सा प्रत्येकाच्या नजरेसमोर तरळू लागला। नाहीतर अनाजींनी एका पाकळीची मागणी का केली असती? स्वराज्याची उभारणी करीत असता घरादारावर पाणी सोडून मृत्यूचं आव्हान स्वीकारून सदैव कार्यमग्न असणारी माणसं आमच्या राज्याभिषेक होताच स्वार्थाकडे कशी झुकली? आमच्या युवराजांना सत्तेची लालसा सुटली। आमच्या राणीसाहेब राज्ञीपणात मशगूल झाल्या आणि आमचं प्रधानमंडळ आपलं बळ अजमावू लागलं। पराजयातही न खसणाऱ्या मनांना यशाच्या क्षणीच तडे जावेत। स्वातंत्र्यानंतर लोक भ्रष्ट होणार असतील तर कुणासाठी हे राज्य? भव्य गोष्ट उराशी बाळगायची आणि ती सिद्धीला पोहोचत असतानाच ती चल आहे, टिकणारी नाही, हे ध्यानी आलं तर? यापेक्षा महत्वाकांक्षी माणसं, माणसाचा दुसरा पराजय कोणता? शत्रू शत्रूच राहिले, विश्वासाला पात्र असणारे आम्हाला समजून घ्यायला कोते पडले आणि रक्तानं वैर पत्करलं। हे सारं दिसत असता अपात्रांच्या हाती सारं सोपवून जायचं आणि त्याग वाया घालवायचा। खुद्द खासा आलमगीर अखेरी लाटण्यासाठी दक्षिणेत उतरत असताना हे दृश्य पाहण्याचं आमच्या नशिबी यावं? राजांना घाम आल्याचा भास झाला। उशाला ठेवलेले तरम वस्त्र त्यांनी त्याच बेचैनीत शोधले। त्या वस्त्राने घाम टिपित असताना मनोहरीचे शब्द कानावर आले। महाराज, राजे कष्टाने म्हणाले, झोप तू। उचललेले पलंगाचे आच्छादन सोडण्यात आले, पण राजांच्या मनातला एक पडदा उचलला जात होता। आलमगीर हिंदुस्थानचा बादशाह, प्रचंड सामर्थ्याचा धनी, तीक्ष्ण बुद्धीचा, नाहीतर हे धाडस अन्य पुरुषाला जमलं नसतं। ज्या देशात बहुसंख्य हिंदू आहेत त्यात त्याच्या प्राणाहून प्रिय असणाऱ्या काशी विश्वेश्वरावर घाव घालणाऱ्याचं बळ केवढं अफाट। आलमगीरानं तर आता आपला पवित्र उघडा केला आहे। साऱ्या हिंदूंवर त्यानं जिजिया पट्टी लादली आहे आणि हिंदुस्थानात उभं असलेलं एकुलतं एक हिंदू राज्य नष्ट करण्यासाठी आलमगीर दक्षिणेत उतरत आहे। ही काय धर्मनिष्ठा? धर्म आणि अधर्म ठरवायचा कोणी? धर्म म्हणजे ईश्वराशी समरस होण्यासाठी केलेलं आचरण, सत्य आणि न्याय
यांच्या आधाराने केलेलं थोर चिंतन मनन आमच्या धर्मनिष्ठेचं रूप हेच आहे का? आम्ही प्रतापगडाच्या भावनेची स्थापना केली, सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार केला, समत्ती पेरुमलच्या जागी उभारलेल्या मशिदी पाडून मंदिरं बांधली, मुसलमानी धर्मात गेलेल्या आपल्या माणसांना हिंदू करून घेतलं, ही धर्मनिष्ठाच ना? मग औरंगजेबानं वेगळं काय केलं? औरंगजेब मुसलमान आईबाबांच्या पोटी जन्माला आला म्हणून त्याला मुसलमानी धर्माची निष्ठा, आम्ही हिंदू म्हणून जन्माला आलो त्यासाठी हिंदू धर्माचा आम्हाला कळवळा, हाच का आमच्या धर्मनिष्ठेचा अर्थ? त्या विचाराने राजे कासावीस झाले, विचार असह्य होऊन त्यांची मान वळली, महालात समईच्या मंद उजेडात देवाऱ्याची चांदीची मैरप राजांच्या नजरेत आली, ते खरं नाही, आम्हा दोघात फार फरक, हे मोगल ही भूमी पादाक्रांत करण्यासाठी इथं आले, इथं जेते म्हणून वावरले वावरतायत, त्यांना ही भूमी आपली अशी कधीच वाटली नाही, त्यांची मक्का मदिना सदैव दूर राहिली, आम्ही मुसलमान म्हणून जरी जन्माला आलो असतो तरी आज औरंगजेब जे करत आहे ते आम्ही खासं केलं नसतं, औरंगजेब स्वतःला या भूमीचा पुत्र समजत नाही, तो स्वतःला या भूमीचा जेता मानतो, पण आम्ही या भूमीचे पुत्र आहोत, ही आमची भावना कधीही सोडून गेली नसती, आमचा इमान याच मातीशी जखडला आहे, नाहीतर दौलत खान आमचे दर्या सारंग बनलेच नसते, ही सार्थकता आम्ही भोगू शकतो पण तो भोग आमच्या नशिबी दिसत नाही। सार्थकता ती ठरवायची कोणी, तिची कसोटी काय? सीतेचं हरण होऊ नये म्हणून जटायू शक्ती सर्वस्वानं लढून मृत्युमुखी पडला, तो सीतेला वाचवू शकला नाही, रावण विजयी ठरला म्हणून जटायूचा मृत्यू वाया गेला असं समजायचं, ऐन तारुण्यात अभिमन्यू मारला गेला म्हणून सुभद्रेचं वात्सल्य विफल झालं असं का मानायचं? विवेक धरून हाती घेतलेलं काम अखेरपर्यंत करीत राहायचं एवढंच माणसाच्या हाती असतं। साधक कर्तव्य कर्म तरी कुठं नीट पार पडतं, आमच्या हाती शंभूला सोपवून सही गेली, आम्ही शंभू बाळाचे सारे लाड केले, माँसाहेबांचाही मायेचा हात त्यांच्या पाठीवर होताच ना, पितृ सहवासाला मुकलेले आम्ही, पण माँसाहेबांनी आम्हाला कर्तृत्ववान बनवलं, संभाजी आईच्या प्रेमाला मुकला असेल, कदाचित शंभू बाळांना घडवायला आमचे हात अपुरे पडले असतील, पण ज्या चारित्र्य संपन्न छत्राखाली आम्ही वाढलो त्याच छत्राखाली शंभू मोठा झाला, हे तरी खरं? शिवाजीला दुसरा शिवाजी घडवता आला नाही असं म्हणण्यापेक्षा माँसाहेबांना दुसरा शिवाजी घडवता आला नाही हेच अधिक खरं नाही का? माँसाहेबांच्या संभाजी राजांच्या आठवणींनी राजांचा जीव कासावीस झाला, बोटांची चाळवाचाळव झाली। तर या भागामध्ये आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्वर काही कमी होत नाही आणि त्यांना झोप येत नसते आणि असंख्य विचार हे महाराजांच्या मनामध्ये उभे राहतात, म्हणजे स्वराज्याची शपथ घेण्यापासून तर आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टी घडल्या, कोणकोणत्या क्रमाने घडल्या, असे अनेक विचार महाराजांच्या मनामध्ये येतात। त्यानंतर काय घडतं हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत। तर तात्पुरती मला रजा द्या। जगदंबा।